लावतात का आणि कोणत्या जातीचा भात लावतात? व्हिडिओ घेते बरं का? काम करणाऱ्या बायका होत्या त्यांच्यासाठी हे बिस्किट्स. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आज आम्ही कुठेतरी पुन्हा बाहेर निघालो आहे. आज आहे संडे आणि संतोष आणि मी पुन्हा एका बाईक राईडला चाललो आहे. प्लॅन तर आहे माळशेज घाटला जायचा. अधेमध्ये काही असेल तर ते सुद्धा एक्सप्लोअर करू. सो बघूयात काय काय बघायला मिळतंय. तयार आहात ना माझ्यासोबत यायला? चला तर मग. आणि अधेमध्ये मी नक्कीच दाखवत राहीन काय आहे काय नाही. ठीक आहे, हेल्मेट्स रेडी आहेत, सगळं रेडी आहे इकडे, जॅकेट्स वगैरे घालून. आणि इकडे आमची गाडी आहे. ये, वी आर एक्साइटेड टू गो. ठीक आहे, चला तर मग. अहो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे. आणि चला. झालं असं की हायवेवरून येताना एक आमचा टर्न चुकला आणि पुढचा जो मॅपने रस्ता आम्हाला दाखवला, रीराऊट जो केला, तो ह्या रूटने केला. आणि हा जो रूट होता तो प्रॉपर गावातून जाणारा रूट होता. तर आम्हाला बरीच शेती इथे पाहायला मिळाली आहे. म्हणजे रस्ता चुकलो पण खूप छान काय काय आम्हाला पाहायला मिळालं त्या रस्त्याने जाताना, त्याचा खूप आम्हाला आनंद झाला आहे. सो येस, बघा तुम्ही आजूबाजूला सगळीकडे हिरवळ, मस्त गावातून जाणारा रस्ता, नो ट्रॅफिक, नो गाड्या, नथिंग, फक्त आजूबाजूला खूप छान अशी शेती आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे ना कांद्याची शेती जास्त असते बहुतेक. ठीक आहे, बघूयात आपण पुढे, आपल्याला दिसेलच कशाची शेती आहे काय आहे सगळंच दिसणार आहे. बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतो आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, द्राक्षच लावतात का? द्राक्षांची मस्त, किती पद्धतशीर केलं आहे, एकदम साफसूफ. खाली कांदे आहे, कांदे बघ, कांदे बघ, कांदे घेतली घेतली शूटिंग. हे सगळं बघायला भेटतं आतून असून आल्यावर, आतमधून आल्यावर हे सगळं बघायला भेटतं रे. हायवेवरून काय बघायला भेटत नाही. कसे ठेवलेले माहीत ना कांदे एवढे बरे. या गावाचं नाव आहे पिंपरी पेंढार. आणि इथे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने, रस्त्याच्या दोन्ही बाजूने प्रत्येकाच्या घरासमोर असे कांद्याचे कोठार म्हणू शकता, किंवा काय मला माहीत नाही काय म्हणू शकतो आपण, पण असे कांदे स्टोअर केलेले आहेत. कुणाला माहिती असेल याला काय म्हणतात ना, तर नक्की कमेंट करून आम्हाला सांगा, कारण आम्हाला पण नक्की माहीत नाही. आणि तिथे कोणी नव्हतं जास्त ॲक्च्युली, त्यामुळे आम्हाला विचारता नाही आलं. टोमॅटोची शेती होती, कांदे तर इतके की प्रत्येकाच्या घराच्या शेजारी असे कांदे स्टोअर करून ठेवले होते. आणि पहिल्यांदा इतके कांदे मी स्वतः पाहिलेत, आणि असं कधी पाहिलं नव्हतं मी असं शेती वगैरे कांद्याची अशी. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही कसे आणि कशा पद्धतीने स्टोअर केलेत. बघा तुम्ही साड्या वगैरे लावल्यात आणि झाकून ठेवलेत. आणि पूर्ण त्या पूर्ण गावामध्ये सगळीकडे असे कांदे प्रत्येकाच्या घराच्या इथे होतेच. ठीक आहे, आम्हाला तर खूप असं वेगळं वाटलं, कारण आम्ही फर्स्ट टाईम पाहिलं होतं असं काहीतरी. ठीक आहे, आणि हो, पिंपरी पेंढार, पुन्हा एकदा सांगते, पिंपरी पेंढार गावाचं नाव आहे. तिथलं कोणी जर व्हिडिओ बघत असेल तर आम्हाला नक्की सांगा की ह्या कांद्याच्या स्टोरेजला काय म्हणतात. म्हणजे गावाकडे प्रत्येक गोष्टीला एक वेगळं नाव असतं ना, हे जे स्टोरेज आहे याला पण नक्कीच काहीतरी वेगळं नाव असेल, तर आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा जर कोणी बघत असेल तर. ठीक आहे, Thank you.
लावणीचं काम चालू आहे. नको राहू दे, हेल्मेट काढलं की परत घालावं लागेल, त्यामुळे राहू दे. परत जायचं आहे पुढे, माळशेज घाटाच्या पायथ्यापाशी पोचलोय, तिथे भात लावणीचं काम चालू आहे. मला खूप इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये, तर मी जरा जाऊन बघून येते काय करतायत. ए दादा इकडे ना एक मिनिट, काय चालू आहे इकडे, काय काम चालू आहे सांग ना मला. हे भात लावत आहेत आता सध्या. भात लावत आहेत का? हो. आणि कोणत्या जातीचं भात लावत आहेत? हे इंद्रायणीचे. इंद्रायणी आहे का? इंद्रायणी तांदूळ इकडे पिकतो. कोणतं गाव आहे हे? सीतेवाडी. मड. आता मड पार गाव. मड का? म्हणजे जुन्नर मध्ये येत का? जुन्नर तालुक्यामध्ये. अच्छा ओके. हे सगळं तुमचं आहे का? नाही आता काम करताय. हे आम्ही काम करतो इथे. अच्छा अच्छा ओके. छान वाटलं मला बघून, म्हणून थांबले मी. हो ना. थँक्यू. व्हिडिओ घेते बरं का? छान वाटलं मला, छान वाटलं मला बघून थांबले मी म्हणून. खूप मेहनत आहे पण याच्यामध्ये. किती लांब आहे दुसरं ते हे तुमचं? सीतेवाडी मध्ये तिकडे. अच्छा अच्छा. मग हे तिकडे ट्रॅक्टरने घेऊन जाणार का? हो. अच्छा. आणि तिकडे लावणार? ते शेतात काम करणाऱ्या बायका होत्या, त्यांच्यासाठी हे बिस्किट्स घेतलेत, ते देऊन येते. तर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाच असेल, ज्यामध्ये तुम्हाला दिसते की काही बायका तिथे भात लावणी करतायत, शेती करतायत, भात शेती. आणि मला हे बऱ्याच गोष्टी बोलायच्या होत्या. ॲक्च्युली काय झालं, तो जो मुलगा होता ना तिथे, त्याचा मी जास्त वेळ घेतला नाही कारण तो बिचारा खूप बिझी होता, त्यामुळे थोडंसंच बोलले मी त्याच्याशी मोजकंच अगदी, आणि मला त्याला डिस्टर्ब करायचं नव्हतं. तर शेतकऱ्याची लाईफ ही अशी असते बघा, म्हणजे कसं सतत त्या चिखलामध्ये आणि त्या पाण्यामध्ये काम करणं खूप म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. आणि ते लोक ती मेहनत करतायत म्हणून आज आपण आपल्याला धान्य मिळतंय आणि आपण ते खाऊ शकतोय. ठीक आहे. तर मी त्यांच्या मेहनतीला खूप जास्त अप्रिशिएट करत आहे इथे. मला खूप म्हणजे अभिमान वाटतो आपल्या शेतकऱ्यांचा की ते
कितीही काही असू दे ते त्यांची मेहनत करतात. भले आपण पैसे देऊन आपण त्या गोष्टी खरेदी करत असू त्यांच्याकडून, पण त्यांनी जर ती मेहनत केली नाही, त्यांनी जर ते पीक घेतलं नाही, तर उगवणार काय आणि आपण खाणार काय आणि विकत काय घेणार, बरोबर ना? तर हो, या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना आहे ना, खूप जास्त पाऊस झाला तरी पण प्रॉब्लेम होतो, कमी पाऊस लागला तरी पण प्रॉब्लेम होतो. म्हणजे अशा सगळ्या संकटांना तोंड देत देत शेतकरी हा शेती करत असतो आणि सगळं धान्य आपल्याला उपलब्ध करून देत असतो. तर त्या शेतकऱ्यांना खूप खूप थँक्यू मी तरी म्हणते माझ्याकडून, आणि नक्कीच सगळ्यांना हेच वाटत असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटतोय, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकन आहे त्याच्यावर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येत राहतील. मला असंच सपोर्ट करत राहा, ठीक आहे? चला तर मग भेटू पुन्हा एकदा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.